कारणीभूत असं तुम्हाला वाटतं का? कारण मधल्या काळामध्ये जेव्हा संघर्षाची वेळ आली किंवा ज्या प्रकारचं राष्ट्रवादीमध्ये आपण म्हणू शकतो की दोन गट पडले किंवा दोन वेगळ्या विचारधारा झाल्या, त्या तुम्ही शरद पवारांचा मार्ग निवडला, त्यांच्यासोबत तुम्ही होतात आणि तुमच्यावरती फार महत्त्वाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली, हे कुठेतरी कारण वाटतंय का की आता तुम्ही टार्गेट म्हणणार नाही पण तुम्ही आता रडारवरती आलात? हे होणार राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये हे स्वाभाविक आहे की तुम्ही एका बाजूला आहात आणि तुमच्या विरोधात जर दुसऱ्या बाजूला कोणीतरी असेल तर ही टीका टिप्पणी ही 100% होणारच आहे. आणि त्याचबरोबर जसं मी सुरुवातीलाही म्हणालो की आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी, शरद पवार साहेबांनी जी एक सुसंस्कृत राजकारणाची परंपरा घालून दिली आहे, त्या पद्धतीनं धोरणात्मक टीका ही 100% दोन्हीकडून होणं हे अभिप्रेत आणि ते अपेक्षित सुद्धा आणि तशी ती होत राहणार सुद्धा. त्यामुळे यावर लगेच रडारवर आलं असं म्हणणं मला वाटत नाही, यामध्ये काही फार वावग आहे. एखादी गोष्ट दादांना खटकली असेल, दादा ती त्यांचा स्पष्ट स्वभाव आहे, दादा ती बोलून दाखवतात, त्यातून बोध घेऊन त्याच्यातले सुधारणा करणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या हातात आहे, ती सुधारणा मी 100% करेन.